नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. शिरपूर येथील मृतकांना वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते 8 लाखाचा धनादेशाचा वाटप. कोंढाळी बस स्टेशनवर बसवले सीसीटीव्ही कॅमेरे. गोंडखैरीत मोकाट जनावरांचा धुमाकूळ. आता बातम्या सविस्तररित्या. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी दरम्यान शिरपूर येथील पारदी बेड्यावर जात असताना जवळच असलेल्या सिमेंट बंधाऱ्यावरून पारदी समाजाच्या पती पत्नीच्या जोडप्याचा पाय घसरल्याने बंधाऱ्यामधील गाळ्यात पाय घसरून मृत्यू झाला होता. त्यामुळे दोघांनाही प्रत्येकी 4 लाख रुपये शासनाकडून मिळवून देण्याकरिता तहसीलदार मनोज लोणारकर यांनी पुढाकार घेऊन 8 लाख रुपये मंजूर करून आणले. कोंढाळी येथील बस स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी व राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पूर्ण केल्याबाबत स्थानिक प्रवासी विद्यार्थी व मागणी करणाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे. गोंडखैरी येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्यामधोमध जनावरांचे झुंड बसत असल्याने या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, ट्रान्सपोर्ट ठिकाण तसेच वेळोवेळी रुग्णवाहिका, बसेस, ट्रक अनेक प्रकारची सतत वर्दळ असल्यामुळे सतत वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.